ग्रेट तलाठी भरती 2023 4000 जागांसाठी आपण परीक्षा देत आहात. आज 19 ऑगस्ट 18 ऑगस्ट 17 ऑगस्टचा जे झालेले पेपर आहेत त्या पेपरमधले क्वेश्चन्स, जीके करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. करंट अफेअर, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये 29-30 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, 30 ते 25. आणि आपण या व्हिडिओचा फुल व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे प्रश्न समजणार आहे आणि तुम्ही तुमचा पण अभ्यास होणार आहे, सर्वांचा अभ्यास होणार आहे आणि पास पण आपणच होणार आहात. सर्वांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत. मी महादेव तुमच्या या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर बघूया प्रश्न. पहिला, सर्वात जास्त प्रथिने असणारे वनस्पती पदार्थ कोणते आहेत? वनस्पती पदार्थ विचारलेले त्यांनी आणि प्रथिने कशामधून भेटतात? डाळीमधून आपल्याला सर्वात जास्त प्रथिने भेटतात. हायड्रोजन पॅरॉक्साईड काय आहे? हायड्रोजन पॅरॉक्साईड ब्लिचिंग एजंट आहे, नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. इथे ऑप्शन पण काही घेतलेले आहेत पुढच्या या क्वेश्चनमध्ये. इथे डायरेक्टली क्वेश्चन आन्सर सांगितलेले आहेत, ते बघायचे आहे आपल्याला. अभ्यास करायचं. खाली लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कशात आहे? मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईट यामध्ये सर्वात जास्त लोहाचे प्रमाण आहे. ठीक आहे. जागतिक बँकेने 2023 खालीलपैकी कोणत्या राज्याला पूर परिस्थितीसाठी आर्थिक मदत केली होती? करंट अफेअरचा क्वेश्चन, करंट अफेअरचा क्वेश्चन्स आहे आला पाहिजे. जागतिक बँकेने 2023 आसाम या राज्याला पूर परिस्थितीसाठी आर्थिक मदत केलेली आहे. ठीक आहे. 36 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाली? पदक ब्रॉन्झ मेडल, गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल. 39 गोल्ड मेडल भेटलेले आहेत, 39 गोल्ड मेडल भेटलेले आहेत महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत. 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 139 टोटल मेडल टॅली आहे. खालीलपैकी कोणते कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे? नागरिकत्व आपल्याला कलम 5 नागरिकत्व हासिल होते, इंडियन सिटिझनशिप आपल्याला भेटते कलम 5. रतांदळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे? व्हिटॅमिन ए. रतांदळेपणा व्हिटॅमिन ए या जीवन व्हिटॅमिनशी संबंधित आहे, जीवनसत्वाशी संबंधित आहे. कलम 33 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कलम 33 खालीलपैकी कशा सशस्त्र सैनादलातील मूलभूत हक्क याबाबत 30 आहे. कलम 33 सशस्त्र सैनादलातील मूलभूत हक्काबाबत आहे. जीविताचे व व्यक्ती स्वतंत्राचे संरक्षण कलम 21 दिलेलं आहे. आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. घटनात्मक उपाययोजना मार्शल लॉ याचे आर्टिकल बघून घ्या. आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ खालीलपैकी कोणत्या राज्यातून करण्यात आला? आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट हरियाणा या ठिकाणी आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तेलंगणा राज्याने सुरू केलेली नेथना विमा योजना खालीलपैकी कोणासाठी आहे? नेथना विमा योजना शेतकरी व्यापारी चर्मकार विणकर या लोकांसाठी आहे, या जातीसाठी आहे नेथना विमा योजना. खालीलपैकी कोणी अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीरा शिंदे, महात्मा गांधी. सर्वात जास्त शिकणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेले आहे. राजस्थान मधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम या राज्यपालांनी कधी संमती दिली? परीक्षा अधिनियम या राज्यपालांना कधी संमती दिली? तर एप्रिल 2022 मेमध्ये दिली आहे काय? एप्रिलमध्ये दिलेली आहे आपल्याला सांगायचं आहे. एप्रिल 2022 या
सार्वजनिक परीक्षा अधिनियमाला राज्यपालाने संमती दिलेली आहे. दुसरे इंग्रज सियुक युद्ध कधी सुरू झाले? 1948-46 सुरू झाले. 47-48 इंग्रज आणि शीख युद्धासाठी फेमस आहे, पण 1848. इंग्रज शीख दुसरे इंग्रज शीख युद्ध सांगितलेले आहे आणि पहिले शीख युद्ध आपल्याला पण बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, खालीलपैकी चैतन्य गाथा हे साहित्य कोणाचे आहे? चैतन्य गाथा सेनापती बापट, महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, वासुदेव बळवंत फडके. चैतन्य गाथा हे साहित्य सेनापती बापट यांचे आहे. आरोग्यमंत्री खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? देशात आरोग्य विद्यापीठाचे स्थापन करणे, देशातील वैद्यकीय सुविधा सुधारणे, सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय साधने पुरवणे, इतर देशांना संकटकाळी मदत करणे. याचं करेक्ट आहे इतर देशांना संकटकाळी मदत करणे. हिजाब मुद्द्याप्रकरणी खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांनी निर्णय दिला? हिजाब या मुद्द्याप्रकरणी हेमंत गुप्ता, आशिष देसाई, देवेंद्र कुमार उपाध्याय, धनंजय चंद्रचूड कोणत्या न्यायाधीशांनी दिले? हेमंत गुप्ता या न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे. मेंडेलच्या कार्याच्या पुनरुद्धार खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला? पुनरुद्धार 1907, 1905, 1889. तर इथं करेक्ट आन्सर आहे 1900. या काळामध्ये मेंडेलच्या कार्याच्या पुनरुद्धार्थ खालील वर्षी करण्यात आले. पुनरुद्धार कार्य युगंधर ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? रणजित देसाई, शिवाजी विश्वास पाटील, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे. करेक्ट आन्सर आहे शिवाजी सावंत यांनी. महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? रणजित देसाई, पाटील, सावंत, देशपांडे. तर महानायक विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे, सर्वांनी वाचायची आहे. ओके, मी सावित्री ज्योतिराव हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? स्वाती सैनगुप्ता, दुर्गा भागवत, कविता मुरुंबकर. मी सावित्री ज्योतिराव कविता मुरुंबकर यांनी लिहिलेली आहे. गणितामध्ये जे प्रश्न आपल्याला टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते बघून घ्या. नळ आणि टाकीवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, काम काळ वेगावर प्रश्न विचारलेले आहेत, रेल्वेवर प्रश्न विचारलेला आहे. हे तीन टॉपिक तुम्ही इम्पॉर्टंट आहेत आणि हार्ड पण आहेत. समजून घेण्यासाठी थोडा टाइम लागतो, पण या टॉपिकवर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. काही चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. ते विचारलेले आहेत CIPC अहवालानुसार भारताचे जगात स्थान कितवे आहे? 8वे आहे CIPC. 8वे स्थान भारतात जगामध्ये आहे. नेथना विमा योजना तेलंगणा राज्य सरकारने कोणासाठी सुरू केली? नेथना विणकर कामगारासाठी योजना सुरू केलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना करण्यात आली केव्हा? 15 ऑगस्ट 1969 रोजी. राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम याला राज्यपालाने केव्हा संमती दिली? 1 एप्रिल 2022 संमती दिलेली आहे. 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्रात किती पदक मिळाले? 140. हिजाब हे पण प्रश्न हेमंत गुप्ता रिपीट प्रश्न झालेले आहेत. सॉरी, सुशील सुशांती ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. G20 क्लायमेट चेंज परिषद 28 जुलै 2023 रोजी भारतात कोठे संपन्न झाली? चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सुशील सुशांत बॅडमिंटन. ईशान्य ऑलिम्पिक स्पर्धा 2022 कुठे पार पडली? मणिपूर येथे ईशान्य ऑलिम्पिक 2022 पार पडलेली आहे. 14वे ॲस्कॉम ही परिषद अहवालानुसार बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड विमानतळ कोणते? गोवा विमानतळ आहे. 13वे सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 कुठे झाल्या? आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेल्या आहेत. 13वी सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 कुठे झालेल्या? आंध्र प्रदेश.
COP27 परिषद कुठे पार पडली? इजिप्त मध्ये. COP27 परिषद. नई चेतना हे योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे? लिंग आधारित समानता. नई चेतना. मिथुमा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तेलंगणा. मिथुमा ही योजना तेलंगणाशी संबंधित आहे. महिला हॉकी स्पर्धा 2023 कुठे पार पडली? महिला हॉकी स्पर्धा 2023 ओमानमधील मस्तगेदे सुलतान काबूस क्रीडा सकुलामध्ये पार पडली. पंतप्रधान जल विकास कार्यक्रम कसे संबंधित आहे? अल्पसंख्याक. पंतप्रधान जन विकास कार्यक्रम कसे संबंधित आहे? अल्पसंख्याक शी निगडित आहे. पीएम पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम कालावधी काय आहे? पीएम पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम 23, 24, 26, 27 असा हा कार्यक्रम आहे. 23, 24, 26, 27. काही मॅथ्सचे दोन प्रश्न भेटलेले आहेत आपल्याकडे, विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. एका पुस्तकाची 400 पाने व 100 पाने वाचून झाल्यावर दोघांची बेरीज केली आहे. आणखी 44 पाने वाचायची शिल्लक राहतात, त्याची बेरीज केली तर आपल्याला किती एकूण पाने काढायचे आहेत शिल्लक राहतात? तर हे पुस्तकात एकूण किती पाने शिल्लक राहतात हे काढायचे आहे. एकूण 336 पाने शिल्लक राहतात. पहिल्या जरू 7 मधून 4 मायनस करायचे म्हणजे 3 येतात. 3 हे 144, 3 तिसरा भाग हा पुस्तकाचा तिसरा भाग हा 144 आहे. ठीक आहे. चौथा भाग हा किती आहे? 100 आहे. चतुर्थ भाग हा 100 आहे. तर हे दोन्ही मिळून जर आपण केले तर 144. त्याच्यानंतर सातवा भाग आपल्याला काढायचा आहे, एकूण टोटल काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. 144 तिरकस गुणाकाराचा 144 × 7/3 तर आपल्याला 336 एवढा आन्सर येतो. 35 रुपये प्रति किलो दराने हे नफा आणि तोट्यावर प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे लास्ट क्वेश्चन आपल्याला भेटलेलं आहे, आपल्याला सॉल्व केल्यानंतर कमेंटमध्ये आणि सांगायचं. तुम्हाला असेच प्रश्न हवे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. जे तलाठीची परीक्षा देत आहेत त्यांनाही हा व्हिडिओ पाठवायचा आहे. तलाठी हा आपला आता अजून काही जीकेचे प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत तेही बघूया आपण. तलाठी हा आपला किती वर्षांनी खाते क्रमांक बदलत असतो? 10 वर्षांनी खाते क्रमांक बदलत असतो तलाठी. 2027 हा महाकुंभ मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? 2027 हा महाकुंभ मेळावा नाशिक या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कुलाबा हा किल्ला स्थित आहे? कुलाबा जिल्हा विचारलेले आहे त्यांनी. कुलाबा जिल्हा रायगडमध्ये आहे. लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित मोठी तिची सावली हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? मोठी तिची सावली हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उषा मंगेशकर, आशा भोसले, मीनाताई खांडीकर, अनुराधा पौडवाल. त्याचा आन्सर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कशामुळे ध्रुवीय अस्वलाला थंडीपासून संरक्षण मिळते? हे पण प्रश्न ओरिजिनल आहेत, एक टायपिंग केलेले प्रश्न आहेत. सर्व प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. जाड केस आणि जाड चरबीचा थरामुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळते. कुणाला? अस्वलाला. भारतीय सरकारने स्थापन केलेले राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कुठे आहे? गांधीनगर येथे आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कुठे आहे? राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कुठे आहे? संसदेने कोणत्या अनुच्छेद अंतर्गत संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव बदलता येते? तर कोणत्याही राज्याचे नाव बदलता येते अनुच्छेद 3 मध्ये सांगितलेलं, अनुच्छेद 2 मध्ये, अनुच्छेद 5 मध्ये. अनुच्छेद 5 मध्ये नागरिकत्व सांगितलेलं आहे. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे आपला 2 मध्ये.
खालीलपैकी कोणता पदार्थ मिश्र धातु नाही आहे? तर या ठिकाणी मिश्र धातु नाही आहे, स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे. सॉरी मित्रांनो, आवाज येतो आहे. अल्निको या मिश्रण धातू मिश्र नाही आहे, धातू मिश्र नाही आहे. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव कोणते? पारपुली. पारपुली हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव आहे. एअर इंडिया ही कंपनी कोणत्या उद्योग समूहाने विकत घेतलेली आहे? टाटा उद्योग समूहाने विकत घेतलेली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा उद्योग समूह घेतलेली आहे. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणत्या पुरुष टेनिस खेळाडूचे आहे? टेनिस नोवाक जोकोविच या टेनिस पटूचे आहे, नोवाक जोकोविच. सुवर्ण तंतू हे खालीलपैकी कोणत्या कापडाचा संदर्भ घेतात? सुवर्ण तंतू ताग. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे? संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीच्या आचारसंहिता भाग पंधरामध्ये निवडणुकीची आचारसंहिता सांगितलेली आहे. भाग तीनमध्ये मूलभूत हक्क आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्हा. भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील. 2020 दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2020 आशिष पारेख रजनीकांतला 2021 देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. भारतात मुघल सत्तेने कोणत्या मुघल राजाने स्थापन केली होती? बाबर मुघल राजाने स्थापन केली होती. 2022 स्वच्छ भारत मिशन नागरिक अंतर्गत स्वच्छ संरक्षण पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या शहराने मिळवला आहे? इंदोर या शहराने मिळवलेला आहे प्रथम क्रमांक. कोणी? इंदोर. सहा किती वेळा? सहा वेळा लगातार सहा वेळा. खालीलपैकी कोणाला भारतातील वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हटले जाते? सर चार्ल्स मेटकॉफ यांना भारताचा मुक्तिदाता म्हटले जाते. कळंब या नावाचा तालुका खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये येतो? उस्मानाबाद आणि यवतमाळ. कळंब हा तालुका. अशा प्रकारे आपले लास्ट प्रश्न आहे हा. त्यानंतर आपण काही प्रश्न बघणार आहोत. पीएम ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शिक्षण. पीएम श्री ही योजना शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, हे आपण बघितलेला प्रश्न होता. तर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तलाठीचा अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक. गुड लक. थँक्यू.